आजच्या भागात आपण बघणार आहोत शुड हॅव काय बघणार आहोत यस एच ओ यू एल डी शुड हॅव हॅव एखादी एखादी लिहून घ्या कृती करायला एखादी कृती करायला एखादी कृती करायला पाहिजे होती एखादी कृती करायला पाहिजे यावेळी आपण वाक्यामध्ये शुढ्या वापरू जेव्हा त्या वाक्याचा अर्थ एखादी कृती करायला पाहिजे होती असा होतो पुढे जाण्या अगोदर याच्याबद्दलच्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यातली पहिली बाब म्हणजे पहिली बाब आहे ती म्हणजे याच्या सोबत तुम्ही मुख्य क्रिया याचा वापर हा जो शूढ हावा आहे त्याचा वापर कोणत्याही याचा वापर जो आहे तो काय करता येतो कोणत्याही कर्त्यासोबत कोणत्याही कर्त्यासोबत याचा वापर केला जाऊ शकतो केला जातो कोणत्याही कर्त्यासोबत वापरतात कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे काय कळालं कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे करता एक वचनी असो करता अनेक वचनी असो करता स्त्रीलिंगी असो करता पुल्लिंगी असो म्हणजे कोणत्याही कर्त्यासोबत याचा वापर करतात <coughs> आणि आता दुसरा नियम आहे याच्या सोबत जे आहे ते मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे इसरेच रूप वापरतात मुख्य क्रियापदाचे इसरेच रूप वापरतात याच्यासोबत मुख्य क्रियापदाचे कितव वापर रूप वापरतात किस रूप वापरतात जसा की समजा हा प्ले शब्द घेतलाय प्ले हे कितव रूप आहे पहिलं प्ले म्हणजे खेळणे याचं दुसरं रूप प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळला दुसरं रूप तिसरं पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळलेला आणि चौथं रूप आहे पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत प्लेईंग म्हणजे काय खेळत प्लेईंग म्हणजे खेळत लक्षात हे आहे पहिलं रूप हे आहे दुसरं रूप मुख्य क्रियापदाचं हे आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि हे आहे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा अर्थ खेळणे काय अर्थ आहे खेळणे दुसरं आहे प्लेड खेळला म्हणजे त्या वाक्यानुसार खेळला खेळली खेळले तिसरं आहे खेळलेला 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 आणि प्लेईंग म्हणजे खेळत प्लेईंग म्हणजे काय खेळत प्लेईंग म्हणजे खेळत कळालं एक वाक्य बनवून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची वाक्य सविस्तरपणे बघूया आपण उदाहरण बघूया हा प्लेट मुख्य क्रियापदाचं तिसरू घेऊन उदाहरण बघतोय आपण एक्झाम्पल आय शुड हॅव आय शुड हॅव काय घेऊ आता इथं प्लेड आय शुड हॅव प्लेड पी एल ए वाय टी टी हे वाक्यातले झाले बेसिक शब्द आता काय करायचं आपण वाक्य पुढं आपल्या पद्धतीनं आप आपल्याला जसा अर्थ पाहिजे तसं आपण शब्द घेऊ शकतो आय शुड हैव प्लेड क्रिकेट सी आर आय पी के आपण छोटंच वाक्य घेऊ असं पुढं 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 वाक्य आपण वाढवू शकतो या ठिकाणी आता या वाक्याचा अर्थ काय होईल आय शुड हॅव प्लेड क्रिकेट करा प्रयत्न बरोबर आय शूड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट मी क्रिकेट खेळायला मी क्रिकेट खेळायला पाहिजे होता मी क्रिकेट खेळायला पाहिजे होता मी क्रिकेट खेळायला पाहिजे होता कळालं अशा पद्धतीनं तुम्ही असंख्य वाक्य बनवा सराव करा धन्यवाद